अपडेट आपण ही पुण्यातील दृश्य पाहतोय. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक आता सुरू होणार आहे. गणपती विसर्जन मिरवणूक आता थोड्याच वेळा सुरू होईल. पुण्यातील मानाचे पाचही मंडळाचे विसर्जन मिरवणूक सुरू झाले, त्यानंतर इतर मंडळ या गणराची विसर्जन मिरवणूक सुरू होते आणि आता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. रथ आणि या रथाचं मात्र वैशिष्ट्य आहे, यंदा विसर्जन रथाला उमांग मलज रथ असं नामकरण केलं गेलं आहे. उमा म्हणजे पार्वती आणि पार्वती ही गणेशाची आई, तिच्या शरीरावरील मळातून जन्मलेल्या तो उमांग मलज असा या नावाचा अर्थ आहे. आणि यावर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी या गणराजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी या रथाचं आयोजन केलं आहे. मांग मलज रथ असं या रथाचं नामकरण आहे. हे दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे पुण्यातून दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळा सुरुवात होईल, तर दुसरीकडे मुंबईत मंडळाचे मोठमोठे गणपती आणि या हे गणराज मार्गस्थ होत आहेत गिरगाव चौपाटीकडे. हे विसर्जनासाठी मंडळाचे मोठमोठे गणपती मार्गस्थ होत आहेत. पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष रथाचं आयोजन केलेलं आहे. उमांग मलज रथ असं या रथाचं नाव. इथे दोन दृश्य, एकीकडे मुंबईतील मोठमोठ्या मंडळाचे गणपती या गणराजांचं विसर्जन सुरू आहे, निरोप दिला जातोय. हे भाविक आपल्याला दिसत आहेत या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत आणि बेंजो ढोल ताशा या गजरावर ठेका धरतायत. तर दुसरीकडे ही पुण्यातील दृश्य, पुण्यामध्ये थोड्याच वेळात आता दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. मानाचे पाच गणपतींना निरोप दिल्यानंतर पुण्यातील इतर मंडळाचे गणपती विसर्जन सुरू होतं. थोड्याच वेळात पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. तर मुंबईतील दृश्य, मुंबईत मंडळाचे मोठमोठे गणपती या गणराजांना आता निरोप दिला जातोय. हे सर्व गणराज पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात सुरू होईल. विशेष अशा रथाचं आयोजन केलेलं आहे. उमांग मलज रथ असं या रथाचं नामकरण आहे. आणि ही मुंबईतील दृश्य पाहतोय. मुंबईमध्ये मंडळाचे मोठमोठे गणपती आता गिरगाव चौपाटीवरती येत आहेत, निरोप दिला जातो.